सो आता राऊंड नंबर टू मध्ये मी तुम्हाला ओळखलं नाही पहिल्यांदा. तुम्हीच मगाशी साडीमध्ये गॉगलमध्ये होता हे मला वाटलं नाही. सो लेट्स स्टार्ट द राऊंड नंबर टू विच इज क्वेश्चन अँसर राऊंड. आपल्या समोर जजेस आहेत, ते तुम्हाला प्रश्न विचारतील आणि तुम्ही त्यांच्या प्रश्नांची बरोबर उत्तरं द्यायची. सुरू करूया. लेट्स स्टार्ट विथ द कंटेस्टंट नंबर वन. Good evening everyone. You all are looking very gorgeous. मस्त दिसत आहात सगळे. थँक यू. तुमच्या सगळ्यांसाठी एक कॉमन क्वेश्चन विचारला जाईल आणि सगळ्यांनी उत्तरं वेगळी वेगळी अपेक्षित आहेत. ओके, सो युअर क्वेश्चन इज सुखी संसार होण्यासाठी काय महत्त्वाचे आहे. मला वाटते की सुखी संसार होण्यासाठी सिक्वेन्स वाईज तुम्ही आन्सर्स द्यायचे आहेत. 1, 2, 10 मला वाटते की सुखी संसार होण्यासाठी एकमेकावर विश्वास असणे गरजेचे आहे आणि आदर करणे ही महत्त्वाचे आहे. थँक यू मॅम. सुखी संसारासाठी प्रथम मी मानते ते एकत्र कुटुंब, त्याच्यानंतर मिस्टर आणि मिसेसांची एकत्र असणारी साथ आणि त्यांचा विश्वास. थँक यू फॉर युअर क्वेश्चन मॅम. मला असं वाटतं की सुखी संसार असण्यासाठी तीन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. एक आहे विश्वास, दुसरा आहे कॉम्प्रोमाइज आणि तिसरा आहे एकमेकावर दृढ प्रेम. प्रेम असेल तर विश्वास होईलच. अगर जर तुम्ही स्वतःच्या साथीदारावर एकदम मनाने प्रेम करता तर तुम्ही त्याच्यावर आपोआप विश्वास करता आणि विश्वास जिथे आहे तिथे प्रेम सुख सगळंच येतं. त्यामुळे मला असं वाटतं या तीन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत सुखी संसारासाठी. थँक यू. थँक्स फॉर दिस क्वेश्चन मॅम. माझ्यासाठी सुखी संसारासाठी दोन पर्सनमधील असलेलं अंडरस्टँडिंग महत्त्वाचं आहे आणि समटाईम्स ती व्यक्ती महत्त्वाची आहे. ती व्यक्तीने जरी काही आपल्याला हर्ट केलं किंवा काही चूक केली तर ते आपण लगेच विसरून त्याला माफ करून लगेच हे करायला हवं, त्याला माफ करायला हवं, कारण ती व्यक्ती आपल्यासाठी महत्त्वाची आहे. जर आपण त्या व्यक्तीला महत्त्व दिलं तर संसार सुखी होईल. थँक्स फॉर आस्किंग क्वेश्चन मॅम. सुखी संसारासाठी प्रेम, तडजोड आणि विश्वास हे तीन फार महत्त्वाचे आहेत. विश्वास हा फार महत्त्वाचा आहे कारण एकमेकांवर विश्वास असल्याशिवाय प्रेम निर्माण होऊ शकत नाही आणि प्रेम असेल तर संसार हा सुखी हा होतोच. थँक यू. Thank you for the questions. Sorry. थँक यू फॉर द आस्किंग दिस क्वेश्चन मॅम. खरंच खूप छान प्रश्न विचारलाय मॅडम तुम्ही. हे दोघांमधलं नातं कसं असावं, हे दोघांचं एकमेकांवरती अतूट विश्वास पाहिजे, प्रेम पाहिजे. तुम्ही तुमचं नातं जपत असताना एकमेकांवरती एवढा विश्वास ठेवला पाहिजे की तुम्ही कसं पुढे आपला संसार करू ह्याचे प्लॅन्स वगैरे सगळे आखले पाहिजे. थँक यू. नेक्स्ट. थँक यू मॅम फॉर दिस क्वेश्चन. मला वाटतंय सुखी संसारासाठी ॲडजस्टमेंट, कॉम्प्रोमाइज अँड लव हे खूप महत्त्वाचे आहे. तसेच संसार म्हणजे एक गाडी आहे, ती दोन चाकं आहेत नवरा बायको म्हणजे, आणि ती दोन्ही चाकं एकत्र चाललंय तरच संसार सुखी होणार आहे. त्यामुळे समानता ही पण गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची वाटते. विश्वास असणे खूप गरजेचं आहे. थँक यू मॅम. प्रेम, विश्वास आणि आपुलकी. प्रेम, विश्वास आणि आपुलकी हे सुखी संसारासाठी फार गरजेचे आहे. प्रेम असेल तर आपल्याला सगळ्या गोष्टी सोप्या होतात आणि आपण सगळ्या गोष्टी आपण जिंकू शकतो. थँक यू मॅम. धन्यवाद मॅडम हा प्रश्न विचारल्याबद्दल.
सुखी संसारासाठी काय गरजेचं आहे यात मला म्हणायचं आहे. ज्या संसार कधी सुरू होतो, ज्याला आपलं लग्न होतं, ज्याला आपण दुसऱ्याच्या घरी जातो, त्यावेळेला आपण दुसऱ्यांना आपलं म्हणतो. आणि सुखी संसारासाठी आपण दुसऱ्या माणसाला आपलं म्हणणं हे आपलं महत्त्वाचं असतं. आणि मेन म्हणजे आपण नवरा बायकोच नसून सासू सासरे दीर ननन भाऊजे हे सगळे आपण त्या घरी असतो. प्रत्येकाच्या आवडीनिवडी सगळ्या सांभाळून आपण जे सुखी संसार करतो आणि या सुखी संसारात विश्वास हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. आणि एकमेकांबद्दलचा जो दृढ विश्वास आहे हा सगळ्यात भक्कम असेल तर कोणत्याही घरात कधीही भांडण होऊ शकत नाही, मला हेच वाटतं. धन्यवाद. नमस्कार मॅडम, हा क्वेश्चन विचारल्याबद्दल. हा माझा खूपच आवडीचा क्वेश्चन विचारला आहे तुम्ही, कारण सुखी संसार असं म्हणतात की दोन जीवांचं जेव्हा मिलन होतं तेव्हा संसार सुरू होतो, पण जे मिलन झाल्यानंतर संसारामध्ये जर समजूतदारपणा आणि विश्वास आणि जे आहे जसे आहे त्यामध्ये समाधान आणि सुखी असा विचार करून जर तुम्ही त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही योग्य मार्गदर्शन केलं, एकमेकांना एकमेकांची साथ एकमेकांना दिली, आपुलकी दिली, प्रेम दिलं आणि जसं आहे जे आहे त्याच्यामध्ये सुख समाधान मानलं तर संसार सुखी होतो असं मला वाटतंय. आणि कसं आहे की सगळ्यांच्याकडून अपेक्षा ठेवणं हे चुकीचं आहे. सगळ्यांच्याकडून आपण अपेक्षा ठेवण्यापेक्षा आपण सगळ्यांच्या अपेक्षेप्रमाणे राहिलेलं बरं, त्यामध्ये सुखी संसार आहे असं मला वाटतंय. थँक्यू. माझ्या मते सुखी कुटुंबात सुखी कुटुंब तेच आहे ज्या कुटुंबामध्ये कुटुंबातला प्रत्येक व्यक्तीवर एकमेकाचा विश्वास असतो, प्रेम असते, जे माझ्या कुटुंबामध्ये आहे. थँक्यू. अच्छी बॉन्डिंग होना चाहिए और उन दोनों पे भरोसा रहना चाहिए. थैंक यू. That was fantastic. All were looking stunning. खूप सुंदर दिसत होत्या.